नवरा त्याच्या वयोवृद्ध आईला सांभाळतो, तो तिचेच सर्व काही ऐकतो। म्हणून पत्नी बीड जिल्ह्यातील आपल्या सासरकडच्या लोकांना घेऊन आली आणि नवरा दीर व वयोवृद्ध सासूला गज व काठीने बेदम मारहाण करत त्यांच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतल्याची घटना राहुरी फॅक्टरी येथे दिनांक 23 जुलै रोजी घडली। यातील आरोपी व फिर्यादी हे एकमेकांचे नातेवाईक आहे। निलेश लांडगे यांची पत्नी ही वयोवृद्ध सासूला सांभाळायचे नाही म्हणते, परंतु नवरा सर्व काही सासूचेच ऐकतो। या कारणावरून निलेश यांची पत्नी काही दिवसापासून नांदत नव्हती। दिनांक 23 जुलै रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या दरम्यान यातील आरोपी हे फिर्यादी निलेश अनिल लांडगे यांच्या घरी आदिनाथ वसाहत राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी येथे आले। त्यावेळी त्यांनी निलेश लांडगे यांच्या आईस व भावास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच वयोवृद्ध आईला काठीने मारहाण करून तिच्या गळ्यातील पोत बळजबरीने तोडून घेतली। त्यावेळी निलेश लांडगे त्यांना म्हणाला की तुम्ही आई व भावास मारहाण करू नका। तेव्हा आरोपी म्हणाले की तू आईला सांभाळायचे नाही असे सांगून सुद्धा तू आईला का सांभाळतो, असे म्हणत त्यांनी निलेश लांडगे याला गजाने मारहाण केली, तसेच त्याच्या गळ्यातील 1 तोळा वजनाची सोन्याची चेन बळजबरीने तोडून घेतली व घरातील संसार उपयोगी सामान लाकडी कपाट तसेच लोखंडी कपाटातील सामान काढून अस्ताव्यस्त फेकून दिले, तसेच टीव्ही व मोबाईल फोडून नुकसान केले, त्याचबरोबर जीवे मारण्याची धमकी दिली। 23 तारखेला मी कामावर हजर असताना मला घरून आईने फोन केला होता की घरामध्ये आपल्या माझे सासू सासरे आणि मेवणे दोन आणि इतर दोन अन्य अनोळखी माणसं घुसून आईला खूप हाणमार केली असं मला समजल्यास मी एकदम पटकन घरी पोचलो तर त्यांनी घरात आईला खूप मारत होते। मी मध्ये सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, त्यांनी मला पण खूप मारलं आणि भावाला पण खूप मारलं। माझ्या डोक्यात गज घातले, आईच्या पण डोक्यात आणि हातावर पण गज मारलेला आहे आणि पाठीत काठ्या सांडशी माझ्या मेवणींनी आणि सासू सासऱ्यांनी हाणमार केलेली। 5 वाजता संध्याकाळी ही घटना घडलेली आहे। निलेश अनिल लांडगे याच्या फिर्यादीवरून आरोपी जितेंद्र नारायण भुजंगे, रवींद्र नारायण भुजंगे, नारायण बापूराव भुजंगे व छलाबाई नारायण भुजंगे, सीमा निलेश लांडगे तसेच एक अनोळखी महिला सर्व राहणार नेकनूर जिल्हा बीड या 6 जणांवर मारहाण व लूटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश कुमार वाघ हे करत आहे। विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर राहुरी।